आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्या जाते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती सोसले ते जीवित हे पुरवावे सुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार आम्ही सारे खवय्याच्या आई मला भूक लागलीच्या ह्या सिरीज मध्ये सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. काय माहितीये, काही काही गोष्टी करताना ना काही गोष्टी करताना लहान व्हावंच लागतं. हा म्हणजे उदाहरणार्थ एका हाताने शेंबूड पुसणे त्याला किती द्यायचं पण आहे सत्य आहे. एका हाताने शेंबूड पुसणे किंवा केक खाणे, मला सध्या दोनच गोष्टी आठवत आहेत, त्याच्या खूप गोष्टी, पण केक खाणे हे फार महत्त्वाचा भाग आहे. आणि हे का आठवलं माहिती का, की सध्या क्रिसमसचा दिवस आहे, म्हणजे आजच क्रिसमस आहे की नाही. म्हणजे बाजारात आपल्याला त्या टोप्या दिसतात, रमचे केक दिसतात, है ना. अहो स्वतः येशू ख्रिस्ताला सुद्धा मदर मेरीचा सहवास मिळाल्यामुळे तो संतपदापर्यंत पोहोचलेला आहे, हो की नाही. म्हणजे आईचं किती महत्व आहे आपल्या आयुष्यात. आणि म्हणूनच आई मला भूक लागली च्या ह्या सिरीजमध्ये आम्ही वेगवेगळ्या आयांना बोलवतो, वेगवेगळ्या आयांना बोलवतो आणि त्यांच्या हातचे पदार्थ त्यांच्या मुलांना जिथे असतील तिथे दाखवतो आणि खातो मी. अशीच एक आई इथे आलेली आहे, आपण तिचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्ते. आपलं काय नाव? मी अपर्णा कानेटकर. बर, कुठे राहता? मी पवई हिरानंदाने जलवायू विहार मध्ये राहते. बर, ती आमची नेव्ही आणि एअरफोर्सची सोसायटी आहे. ओके. आणखी मला मुद्दाम नमूद करायला आवडेल की माझे मिस्टर एक्स एअरफोर्स आहेत. बर, अरे वा, क्या बात आहे. आणि किती वर्ष, म्हणजे अजून आहेत का रिटायर? आता रिटायर झाले. किती वर्ष झाले? रिटायर होऊनही बरेच वर्ष झाले, कारण मी स्वतः आता सिनियर सिटीजन आहे. बरं, पवई मध्ये किती वर्ष राहता तुम्ही? पवई मध्ये मी 12 वर्ष राहतो. 12 वर्ष. तुम्ही मूळच्या कुठल्या? मूळची मी पुण्याची. बर. आणि माझे मिस्टर सुद्धा पुण्याचे. अच्छा. आणि नंतर एअरफोर्स मध्ये आम्ही ऑल ओव्हर इंडिया फिरत होतो आणि नंतर आता शेवटी तुमचं 12 वर्षापूर्वी विमान इथं लँड झालं. हो, लँड झालं. ओके. मुंबईत सेटल झालं. ओके. आता घरी कोण कोण आहे? आणि घरी सध्या मी आणि माझे मिस्टरच राहतो, कारण माझी मुलगी असते US ला. बर, ती काय करते तिथे? ती BE MBA आहे. बर. आणखीन ती IPG ऍड एजन्सी मध्ये, वर्ल्ड वाईड एजन्सी मध्ये ती काम करते. आणि माझा जावई अमेझॉन मध्ये आहे. बर. आणि माझा मुलगा सुद्धा स्वित्झर्लंडला होता, US ला होता, सिंगापूरला होता, आणि आता तोही बॉम्बे मध्ये सेटल झालेला आहे. अरे, आणि तो ताज मध्ये सेल्स डेप्युटी डायरेक्टर आहे. अच्छा. बर, तो आमच्या खाण्याच्या लाईनीतला आहे. हो, बिलकुल. अरे वा, व्हेरी गुड, भेटायलाच पाहिजे त्याला. ओके. मग आता तुमची दिनचर्या काय आहे? आता तुम्ही बोथ यू आर म्हणतो आपण रिटायर्ड असं म्हणायला हरकत नाही, अँड व्हेरी फ्री, कारण माणूस रिटायर झाल्यानंतरच त्याला सुचायला लागतं वेगवेगळ्या गोष्टी. संपूर्ण त्यांच्या आयुष्याच्या कालावधीत, म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू की पूर्वी 20-22 वर्ष लोक कामाला लागायचे, आता 18 वर्षेच लागतात, तर 18 ते 58 म्हणजे जवळ 40 वर्ष ही मंडळी मान तुटेपर्यंत काम करत असतात, मान मोडेपर्यंत काम करत असतात. आणि 58 नंतर अचानक मोकळा वेळ त्यांना मिळतो आणि मग कॉलेज लाईफमध्ये जे काही त्यांनी अनुभवलेलं असतं, जे काही छंद जोपासलेले असतात, त्याच्या पुढे म्हणजे 58च्या पुढे हे सगळे छंद जोपासतात. तुमचे छंद काय आहेत? माझे छंद म्हणजे एक तर कुकिंग. कुकिंग मला करायला स्वतःला आवडतं, अर्थात मी स्वतः असे काही क्लास वगैरे जॉईन केलेले नाही. बरं. पण आमच्या मेसमध्ये किंवा एअरफोर्समध्ये भरपूर पार्ट्या होत असत. हो. आणखीन त्यामुळे पार्टी फंक्शनला बघायचं, जे आवडेल ते पदार्थ डायरेक्ट शेफला जाऊन विचारायचे, असं घरी ट्राय करायचे. ते तर अर्थात आहेच ना. आणखीन असं करता करता कुकिंग हे हॉबी होती. आणि शाळातनं मी हॉबी क्लासेस घ्यायची, त्याच्यामध्ये हेअरस्टाईल, कुकिंग असे वेगवेगळे हे करायची. आणि बोरिवलीचं सुविद्यालय शाळा आहे, तिथे माझे दर व्हेकेशनला वेगवेगळे क्लासेस असायचे. त्याच्या व्यतिरिक्त बेसिकली मी स्वतः शिक्षिका, इंग्लिश मिडियम स्कूलला मी शिकवत असे. बर. आणि आता हिरानंदानी सारख्या ठिकाणी
मराठीला फार डिमांड आहे, पण फार डिमांड आहे कारण सगळी नॉन महाराष्ट्रीयन सगळी मुलं असतात. ओके, आणि शाळेमध्ये कंपल्सरी आहे, शाळेमध्ये मराठी आठवी पर्यंत, ICSE ला तरी कंपल्सरी आहे आणि SSC ला दहावी पर्यंत इंग्लिश मिडियमला. पण त्या मुलांना मला इंग्लिश मधून मराठी शिकवावं लागतं. ते कसं शिकवतात म्हणजे उदा फॉर एक्झाम्पल जो काही लेसन असेल ते मला अगदी टायटल पासून इंग्लिश मध्ये सांगायला लागतं. ओके, म्हणजे अगदी उंच माझा झोका, म्हणजे झोका म्हणजे स्विंग, उंच म्हणजे व्हेरी हाय, अशा सारखं प्रत्येक वर्ड टू वर्ड मला एक्सप्लेन करावं लागतं. आणखी म्हणजे तुम्ही हाडाच्या शिक्षक आहात म्हणून तुम्ही हे एक्सप्लेन करता, नाहीतर दुसरे साधारणपणे शिक्षक पाठांतर भूकंपट्टी म्हणजे उंच माझा झोकाचा जरा अर्थ सांगता येणार नाही, पण तुमच्याकडे जी मुलं शिकलेली आहेत त्यांना उंच माझा झोका म्हणजे काय हे त्यांना कळेल अशा पद्धतीने मराठी शिकवलं तर काहीच आनंदाची. आणि त्यांना सोपं जातं मग ते, जर मराठी मराठीच आपण बोलत राहिलो तर 6 फुटावरून जात एकदम आणि मग काहीच कळत नाही, मुलं टोटली ब्लँक होतात आणि परीक्षेमध्ये काहीच लिहू शकत नाही. बरं, आता ही कितव्या वर्षी गेली मुलगी? मुलगी माझी आधी शिक्षणासाठी म्हणून गेली, तिने तिथे MBA केलं, मग मध्ये MBA पूर्ण होत असताना ती मध्ये आली, लग्न झालं आणि मग परत तिकडे गेली आणि बाकीचं सगळं लग्न. अगदी बरोबर. ओके, पण आता काय नातू तुम्ही आजी बिजी झालात? आजी झाली, मला 2 नातवंड आहेत, मुलाला माझ्या मुलगा आणि मुलगी आहे. आणखीन मुलीला तिकडे, मुलीला आता यंग जनरेशन आहे इतक्या मध्ये नको आहे प्लॅनिंग असो. आता त्या दोघांचे पदार्थ तुम्ही आम्हाला खायला घालणार आहात, पण तत्पूर्वी आपला चहा पण संपवायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला आवडणारा एक पदार्थ आम्ही इथे मागवलेला आहे तो म्हणजे बटाटे वडा. आपण वडा खाऊ, चहा पिऊ आणि मग किचन कडे जाऊ. आता अपर्णा मावशी आपल्या किचन मध्ये आलेली, तुमचंही मी स्वागत करतो. आपला पहिला काय? पहिला आपला पदार्थ आहे व्हेजिटेरियन कुकीज. व्हेजिटेरियन कुकीज म्हणजे एगचा ह्यात अजिबात वापर नाही. ओके, आणि हल्ली सगळी लोक व्हेजिटेरियन फूड कडे धावतात, क्रिसमसची चाहूल लागलेली आहे त्यामुळे कुकीज हे सगळ्यांना खूप आवडतात. ओके, म्हणून साहित्य सांगतो मला काय काय. साहित्य मैदा, मार्गरीन, आयसिंग शुगर, मनुका, मिल्क पावडर, सॉल्ट आणि व्हॅनिला आयसिंग्स. हे थोडक्यात आहे? हो, थोडक्यात आहे. गोड नाही? नाही, अजिबात नाही. लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. ओके, साहित्य वगैरे आता जाऊया करू तिकडे काय करायचं पहिल्यांदा? आता पहिलं जे मार्गरीन आहे हे 75 ग्रॅम घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य जे मी दाखवते त्याच्यामध्ये साधारण 20 ते 22 मिडियम साईजच्या कुकीज होतात. ओके, आपण मार्गरीन बाउल मध्ये घातलेलं आहे, आणखीन ते आता आपण फेसून घेणार आहोत. हे फेटत असतानाच यामध्ये थोडा थोडा मैदा घालत जाणार आहोत. हे 75 ग्रॅम मार्गरीन आहे आणि त्यासाठी 120 मैदा घालणार आहोत. थोडं थोडं घालत जाऊया, तुम्हाला थोडं काम देते. घालत जा, घालत चला. थोडक्यात हे 2 माणसांचं काम आहे. खरं म्हणाल तर पूर्वी जसं मशीनरी नव्हती, यंत्राचं कोणीही जास्त वापर करत नव्हतं कारण संशोधन झालेलंच नव्हतं. बरोबर, पण त्यावेळेला हे सगळं हाताने काम करायचंय आणि हाताची चव काय वेगळीच लागते. आज हा नसता इथे मिक्सर तर मी हातानेच मळलं. बरोबर, अंदाजाने घालत राहतो. आता हे असं सारखं मिक्स करत जायचं. आता ह्याच्यामध्ये आपण ही आयसिंग शुगर आहे ती आयसिंग शुगर 2 टेबलस्पून घालणार. 2 टेबलस्पून ते मोजून घ्यायचं. जेव्हा आपण कोणत्याही कुकीज करतो तेव्हा त्याचं जे प्रमाण असतं ते अगदी बरोबर असलं पाहिजे. जर वेईंग मशीन तुमच्याकडे असेल तर मशीनमध्ये अगदी मोजून मापून हे साधारण अंदाजाने नाही. तर हे ऍक्च्युली आयसिंग शुगर ही 55 ग्रॅम आहे, पण 55 ग्रॅम म्हणजे साधारण 2 टेबलस्पून एवढं ते होतं. आता तुम्ही मला खरं विचाराल तर मी हाताने फेसणं हे जास्त पसंत करेन. नाही तर जसं असतं हातच्या शेवया आणि मशीनच्या शेवया तो फरक.
आता ह्याच्यामध्ये मी मिल्क पावडर घालणार आहे, ती साधारण 1.5 चमचा टेबल स्पून एवढी आहे, ती मी सगळी घालून टाकते. ह्याच्यानंतर मला ना गार पाणी लागेल. कुकीज जेव्हा आपण करतो तेव्हा त्याला सगळं साहित्य हे गार लागतं. काही कुकीज तर अशा आहेत की त्या फ्रीज मध्ये फ्रीज करून ठेवायला लागतात आणि नंतर मग त्या बेक कराव्या लागतात. पाणी सुद्धा मला मोजूनच घ्यायचं आहे, साधारण 3 टेबल स्पून टी स्पून 5. त्याची कन्सिस्टन्सी बिघडता कामा नये. कुठलीही गोड गोष्ट जी असते त्याच्यामध्ये थोडं सॉल्ट हे लागतं, त्यामुळे थोडस पिंच ऑफ सॉल्ट घालायचं. आता हा मी इसेन्स घालणार आहे. आता हे जे झालंय, आता हे मी हे जे आयसिंग बॅग आहे त्या आयसिंग बॅग मध्ये घालणार आहे. या आयसिंग बॅग बाजारात उपलब्ध असतात आणि हे जे नोझल्स आहेत ती नोझल्स सुद्धा उपलब्ध असतात. तर तुम्ही वेगवेगळे ज्या आकाराचे तुम्हाला हवंय त्या आकाराचा नोझल घेऊ शकता. आपला आकार एक झाला. जेव्हा बेक करतो तेव्हा जर का आपल्याकडे सिलिकॉन पेपर असेल तो बाजारात उपलब्ध असतो, तर त्या पेपरवर टाकायचा आणि ओव्हन मध्ये ठेवायचा. याच्यासाठी प्री हीट ओव्हन करायचा, तो 150 वरती. कुकीज या नेहमी लो फायर वर करायच्या असतात. आणखीन त्या करताना 150 त्याची डिग्री ठेवायची आणि ते साधारण 20 ते 25 मिनिट बेक करायचं. कौतुकाच आहे. थोडं थोडं अंतर ठेवायचं, आता बेक झाल्यावर त्या थोड्या पसरतात. आता हे आपल्याला बेकिंगला ठेवायचं किती वेळ? 15 ते 20 मिनिट. बेकिंगला 20 मिनिटं साधारण, 150 ओव्हन 150. नेहमी कुकीजला ओव्हन हा कमी लागतो आणि केकला हा जास्त लागतो. तर अशा तऱ्हेने तुम्ही कितीही पाडू शकता. या बॅटरमध्ये साधारण 20 कुकीज तुमच्या तयार होतात. आणि हे आता आपण साधारण 20 मिनिटं बेक करायला ठेवणार आहोत. खाली आपण याच्यात तूप लावून घेतलंय बरं का? तूप चालतं, तेल चालतं, काही चालतं. आणि याच्यावर डेकोरेशन म्हणून हवा असेल तर म्हणजे ह्याही छान बेक होऊन निघतात. याच्यामध्ये चॉकलेट फ्लेक्सही तुम्ही टाकू शकता. ओके, हे आता आम्ही ठेवतोय 20 मिनिटांसाठी ओव्हनमध्ये. अर्थांतर बाहेर काढायचं आणि खाऊन टाकायचं. ओके, लिहून घ्या साहित्य आणि कृती. वेज कुकीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, आयसिंग शुगर, मार्गरीन, काळे मनुके, मिल्क पावडर, मीठ आणि व्हॅनिला एसेन्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 75 ग्राम मार्गरीन घेऊन ते फेटून घ्यावं. त्यामध्ये मैदा, 2 चमचे आयसिंग शुगर, 1.5 चमचा मिल्क पावडर, 3 चमचे पाणी, मीठ आणि व्हॅनिला एसेन्स घालून बॅटर फेटून घ्यावं. हे मिश्रण साच्यामध्ये भरून साच्याला नोझल लावून घ्यावी. बेकिंग ट्रेला तूप लावून त्यामध्ये नोझलने कुकीज पाडाव्यात आणि अव्हन मध्ये 150 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटं बेक करून कुकीज सर्व्ह कराव्यात. चला, सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असेलच. आता पुढचा पदार्थ काय आपला? पुढचा पदार्थ आहे पुन्हा व्हेजिटेरियन केक. क्रिसमस आलेला आहे. आहेच म्हणजे आज आहेच. ओके, आज क्रिसमस आहेच. तेव्हा आज पण व्हेजिटेरियन केक दाखवणार. व्हेजिटेरियन केक. ओके, त्या केकचं नाव आहे चॉकलेट कॅरट केक. चॉकलेट कॅरट केक हा कसा काय सुचला तुम्हाला? हल्ली लोक व्हेजिटेरियन कडे जास्त वळतात. ओके, व्हेजिटेरियनला डिमांड आहे. याचा एक हे असा, व्हेजिटेरियन लोक खाऊ शकतातच आणि नॉन व्हेजिटेरियनही खाऊ शकतात. बरोबर. मला साहित्य सांगता काय काय? हे वितळलेलं लोणी, पिठी साखर, मैदा, किसलेलं गाजर, नंतर सारोळी, कंडेन्स मिल्क, काजू, कोको पावडर, अक्रोड फ्लेक्स, मीठ, सोडा आणि बेकिंग पावडर. आता पुढे काय करायचं तुम्हाला सांगा. आता हे जे मेल्ट केलेलं बटर आहे ते आपण यात टाकून घेणार आहोत बाउलमध्ये. ओके, ते मेल्ट केलेलं असल्यामुळे जास्त फेसायची गरज नाही. बरं, त्याच्यामध्ये आपण जो चाळून घेतलेला मैदा, सोडा आणि बेकिंग पावडर, हे ह्याच्यामध्ये आपण
घालणार आहोत आणि बीट करणार आहोत. आता एक दोन मिनटं ठेवते आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स आता घालत जायचे आणि फेटत जायचे. तुम्हाला थोडं काम देणार आहे. मी घालतो आता याच्यामध्ये आपण साखर घालूया. ही मोजून 4 टेबल स्पून. कुठलंही साहित्य हे 1 बाय 1 घातलं की ते जास्त चांगलं मिक्स होत जातं. कंडेन्स मिल्क घालणार आहोत. ओके, सगळं संपूर्ण घाला. एक 2.5 तास मी असं उभा राहू शकतो बरं का? हा, अंत बघू नका माझा. आता आता कोको पावडर घालणार आहोत 2 टेबल स्पून. आता गाजराचा किस, मीडियम साईजचं गाजर किसलेलं आहे आणि कच्चा आहे. हा रोस्ट केलेला वगैरे काही गाजर नाही. आता अक्रोड फ्लेक्स घालणार आहोत. सगळे घाला. 1/4 कप हे आहे. याचा रंग आणि एकजीव झालेला दिसायला लागतं. तोपर्यंत हे फेसत जायचं. आता हाताने एवढं करणं एवढी ताकद राहिलेली नाही कारण आम्ही सिनियर सिटीजन होत आता. त्यामुळे करणं आम्ही जास्त पसंत करतो. हे बॅटर आता आपलं असं तयार झालेलं आहे आणि सगळं उत्तम प्रकारे एकजीव झालेलं आहे. ही केक बेक करण्यासाठी जी प्लेट आहे ती ग्रीस करून घेतलेली आहे. त्याला बटर लावलेलं आहे खाली किंवा तेल तूप अगदी डालडा सुद्धा चालेल. आणि वर थोडासा मैदा भुरभुरलेला आहे. त्याच्यामध्ये जरी बटर पेपर घातला तरी सुद्धा चालेल किंवा अशी ग्रीस करून घेतली तरी चालेल. हा जो केक आहे तो ओव्हन शिवाय सुद्धा आपण करू शकतो. म्हणजे त्याच्यासाठी ओव्हनच हवा असं नाही. प्रेशर कुकरमध्ये तुम्ही विदाऊट लीड आणि अगदी टाईट झाकण ठेवून तो बेक करू शकता 35 मिनटं. ओके, सिमवरती आधी हाय करून सेट करून घ्यायचा प्रेशर कुकर आणि 35 मिनटं बेक करू शकतो. जर का तुम्ही ओव्हनमध्ये केलात तर 180 डिग्रीवरती 30 मिनटं बघायचं. एकदा उघडून बघायचं. त्याच्यामध्ये फोर्क किंवा विणायची सुई घालून बघायची. त्याला आपलं बॅटर चिकटलं नाही तर आपला केक झाला. हे आत ठेवायच्या आधीच आपण त्याच्यावर काजू आणि चारुले घातले तरी चालेल. सर्व करता सर्व करता चांगलं कारण या सगळ्या बेक होऊन जातील. मग काजू आणि हे आपल्याला अगदी अर्धा तास अर्धा 180 वर 180 वर अर्धा तास. ओके, आम्ही 180 वर अर्धा तास ठेवतो. तुम्ही अजिबात वेळ घालू नका. तुम्ही अर्धा तास पायावर पाय टाकून बसू नका. लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. चॉकलेट आणि गाजराचा केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, पिठी साखर, वितळवलेलं बटर, गाजराचा किस, चारोळ्या, कंडेन्स्ड मिल्क, अक्रोडचे तुकडे, कोको पावडर, काजू, मीठ, खायचा सोडा आणि बेकिंग पावडर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये वितळवलेलं बटर घेऊन त्यामध्ये मैदा, खायचा सोडा, बेकिंग पावडर, 4 चमचे पिठी साखर, कंडेन्स्ड मिल्क, 2 चमचे कोको पावडर, गाजराचा किस आणि अक्रोडचे तुकडे घालून बॅटर एकजीव करून घ्यावं. केक टीन ला ग्रीसिंग करून त्यामध्ये एकजीव केलेलं बॅटर घालावं आणि 180 डिग्री सेल्सिअस ला अर्धा तास बेक करून चॉकलेट कॅरेट केक सर्व्ह करावा. अपर्णा मावशीने तयार केलेले आपले दोन्ही पदार्थ तयार झाले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. अर्थात तुम्ही सुद्धा खायचं बरं काय?
जास्त गोड पण नाही, बरोबर बेताज भेद आहे. अप्रतिम झालेत, करून बघा. आणि अजून एक मला गोष्ट तुम्हाला सांगायची आठवली, माझ्या आईला ना केक करता येत नाही. मी आपला आज जाऊन ह्या माणसाने असं केक केले, ह्या शेफने असं मस्त केक केले असं आम्ही आपलं बोलत होतो. काल रात्री झालं काय, काल रात्री 12 वाजता 12:30 वाजता मी घरी बसलो माझा नाटकाचा प्रयोग करून, तर आईने मस्तपैकी असं डिशमधून केक आणून दिला. म्हणजे मला केक काय पाहिजे म्हणून तिने केक शिकला, या वयात ती केक कसा करायचा ती शिकली आणि मला आणून दिला. हे आईच करू शकते नाही का? एक वेगळं प्रेम असतं. मला तुम्हाला सांगायचा मुद्दा काय आहे, तुमच्या आईच्या हातचे सुग्रण पदार्थ जो काय असतील ना ते आम्हाला लिहून कळवा आणि आईला पण पाठवा. कळलं? आमचे आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच आणि तुमचं खरंच मनापासून मी आभार मानतो, वेळात वेळ काढून इथे आलात. पण नुसते आभार नाही, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. धन्यवाद, धन्यवाद. आपल्या गप्पा अशाच चालू राहतील, आपण नेहमीच भेटतो ना, पण आता निघायची वेळ झालेली आहे कारण खाण्याची वेळ झालेली आहे. आपल्याला पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी आपण पहिल्यांदा काय बनवतोय? आपण आता झुणक्याची पोळी. अशी पुढची रेसिपी काय आपली? आपली आता आहे दाण्याच्या लाडूची साठवण.